वडगाव येथील विश्वास भवन मध्ये असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थी विविध समस्यांनी त्रस्त असून नवीन मेस सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. या वसतिगृहातील मेसची समस्या गंभीररित्या भेडसावत असल्यामुळे गृहपाल यांना वारंवार सांगूनही त्यांचे या समस्येकडे कायमचे दुर्लक्ष आहे. मूलभूत त्रासामुळे सर्व त्रस्त विद्यार्थ्यांनी कंटाळून मेस बंद केली. गृहपाल यांनी मेस बंद करण्याबाबत त्यांनी लेखी दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बीए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शेवटचे 2 महिने असून जेवणाचे पैसे पासबुकात टाकतो असे सांगून मेस बंद करण्यात आली, परंतु पैसे टाकण्यात आले नाही, त्यामुळे फसगत झाली असा आरोप करण्यात आला. सकस आहार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या फळांपैकी अष्टागायात दररोज फक्त 1 केळ एवढेच देण्यात आले, त्या व्यतिरिक्त अन्य दुसरे कोणतेही फळ दिले नाही. 3 वर्षांपासून सलाद दही कधीच दिले नाही. जेवणात तांदूळ गहू डाळे हे निकृष्ट दर्जाचे वापरले जातात. भोजन कंत्राटदार अत्यंत निकृष्ट प्रकारचे भोजन देत आहे. गृहपाल यांना सांगूनही आजचा दिवस भागवून घ्या या शब्दात ते बोलतात. नंदू किडमिथे व मंगल जुडे यांच्या व्यतिरिक्त नवीन ठेकेदार देण्यात यावे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे क्लासेस सुरू करण्यात यावे, त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेचे पुस्तके उपलब्ध करून देण्यात यावे. चालू वर्षातील निर्वाह भत्ते त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. पलंग आणि गाद्यांची त्वरित व्यवस्था करण्यात यावी. वसतिगृहाची इमारत ही भाडे तत्वावर आहे आणि राहण्याची व्यवस्था चांगली नसल्यामुळे शासकीय इमारत बांधून देण्यात यावी. 4 दिवसात तात्काळ मेस उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा 5व्या दिवसापासून जेवण करणार नाही असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. दुपारी बदल यासाठी की आम्हाला शासकीय इमारत अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. आम्हाला जे दिलेत आले ते भाडे तत्वावर आणि इथे राहण्याची पण व्यवस्था चांगल्या प्रकार नाही आणि आम्ही म्हणजे वरांड्यामध्ये आज झोपून राहिलेलं आहे. थंडी असो पाऊस असो काही असो त्यामुळे आम्हाला राहण्याची व्यवस्था चांगल्या नसल्यामुळे आम्ही इथे आज उपासाने बसलेल्या. त्याचप्रकारे आम्हाला अजून गाद्या आमचं सत्र संपत आलं असल्यामुळे आम्हाला आतापर्यंत गाद्या पण देण्यात आले नाही, बेड पण नाही आहे अजून. आम्ही आमचे अजून भत्ते आहे शिष्यवृत्ती आहे ते वेळेवर पण टाकले जात नाही आणि जे भत्ते वगैरे ते वेळेवर टाकले जात नाही आणि आमचे स्पर्धा परीक्षा क्लासेस जे प्रशिक्षण वगैरे आहे ते पण देण्यात आले नाही आणि जे आपण प्रदर्शनाचे पुस्तक येणार होते ते पण आम्हाला मिळालेलं नाही, त्यामुळे आम्ही आज इथे उपासण्याला बसलेले आहोत. आणि मेस पण नाही का निकृष्ट दर्जाचे देत आहे, त्यामुळे आम्हाला मेस बंद करून आम्ही इथं दिलेले आहे. याच्या आधी पण आम्ही पी ओ साहेबांना निवेदन दिले होते पण त्याच्यावर ठोस काही कारवाई करण्यात नाही आली, त्यामुळे आम्ही आज इथं उपासण्याला बसले आहोत. माझं नाव पृथ्वीराज पांडुरंग पेंदुर आहे, शासकीय वस्त्रीगृह क्रमांक 3 वडगाव.